2 महिन्यात मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा जी परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार जबाबदार असेल, असा निर्वाणीचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीनं दिला. गेल्या वर्षभरात अनेक विक्रमी मोर्चे काढून सरकारला आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. आजपर्यंत शांततेत आंदोलन सुरू होतं, मात्र सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आता सरकारला 2 महिन्यांचं अल्टिमेटम देण्यात आलं असून त्यापुढे आंदोलनाचं नेतृत्व युवक करतील आणि कोर कमिटी मार्गदर्शक असतील, असा निर्णय औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. दिशा आता मराठे हे बोलून नाही दाखवणार, हे करून दाखवणार सरकारला. फक्त आम्ही 2 महिन्याचा अल्टिमेट देत आहेत की 2 महिन्यामध्ये तुम्ही आमच्या किती मागण्या पूर्ण करू शकता याचा विचार करा. आणि जर आता 2 महिन्यामध्ये जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर इथून पुढे जे काही परिस्थिती निर्माण होईल याला पूर्णतः शासन जबाबदार असेल. यापुढून जे काही निर्णय असेल हे आज समन्वय समिती आणि युवका इथून पुढे एक समन्वय समिती जाहीर केली जातील, त्यात युवकांना विशेष स्थान असेल. आणि इथून पुढे सकल मराठा क्रांती मोर्चाची ही जी धुरा आहे ती युवा क्रांती स्वीकारेल आणि समन्वयक मंडळी ही मार्गदर्शन करतील.